मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक वॉटरफॉल आहेत. प्रत्येकाला आकर्षित करणारे, सह्याद्रीचं वेड लावणारे वॉटरफॉल. जणू ढगातून कोसळणारा, सह्याद्रीच्या बेलांग कड्यात लपलेला, परंतु त्याचं दुसरं रूप रौद्र असा नानेमाची वॉटरफॉल. नानेमाची धबधब्याने आज आपल्या रौद्र रूपाचं दर्शन दिलं. हे खूप भयानक, कधी न विसरणारा क्षण याचा एक्सपिरियन्स केला. आणि आजचा प्लॅन झालाय आपला नानेमाची वॉटरफॉलला. आणि पाठीमागे बघतोय आपण, इथे आलोय आपण नेकलेस पॉइंट वरती. चौघ जण आपण, बायको आहे सोबत, राक्षस सर आहेत आणि त्यांची मुलगी प्रांजल सुद्धा सोबत आहे. म्हणजे आज आपण चौघ जण नानेमाचीला धमाल करूया. आजचं आपलं डेस्टिनेशन आहे नानेमाची वॉटरफॉल आणि आपण चाललोय वरंदा घाटातून. वरंदा घाट हा पूर्ण एक्सप्लोअर करत आपण चाललोय. आणि म्हणतात ना, मंजिल से अच्छा सफर का मजा होता है, तसा आपण हा प्रवास करत करत आपण नानेमाची वॉटरफॉलला पोहोचत. पडशीन खाली या. मित्रांनो, नानेमाची वॉटरफॉल पुण्यापासून 150 किलोमीटर तर मुंबईपासून 200 किलोमीटर आहे. पुण्यावरून तुम्ही तामिनी घाट महाडवरून येऊ शकता किंवा भोर मार्ग वरंदा घाटावर येऊ शकता. वरंदा घाट मान्सूनमध्ये खरंच बघण्यासारखा आहे, परंतु वरंदा घाट मान्सूनमध्ये रिस्की देखील आहे. दरड कोसळण्याची भीती असते, त्यामुळे मोठी वाहने मान्सूनमध्ये बंद केली जातात. बेस्ट हे आहे, तामिनी घाट क्रॉस करून महाड मार्ग तुम्ही नानेमाची वॉटरफॉलला येऊ शकता. हवा अशी जाम सुटली आहे आणि आपण आता वरंदा घाटामध्ये. आणि इथे बघतो एक बोर्ड लावलाय पाठीमागं, किल्ले कावळागड हा पाठीमागे बोर्ड दिसतोय. आणि इथूनच तो किल्ला सुद्धा दिसतोय आपला, जसं की बुरुज आपल्याला इथून दिसतोय. आपण कधी आलो तर हा कावळागड सुद्धा एक्सप्लोर करूयात. आणि या पॉइंट पासून जर समोर बघितले तर 2-3 वॉटरफॉल इथून असे वाहत आहेत. पूर्ण असा पॅनोरामा व्ह्यू पूर्ण आपल्याला इथे बघता येतो. मित्रांनो, आता आपण वरंदा घाट उतरून बीरवाडी या गावामध्ये पोहोचलो. इथे असे आपण मक्के वगैरे घेतलेत, मस्त तिथं आपण भाजून खाऊ शकतो. आणि इथून आपल्याला नानेमाची जवळपास 14-15 किलोमीटर वरती आहे.
आपण जसं आता वरंध घाट उतरला खाली तसं कोकणामध्ये आपण पोहोचतो, आणि कोकणाचं हे वातावरण जे हवामान एकदम असं दमट आहे, एकदम असं ह्युमिड आहे. आता इथे आल्यावर गरम होत आहे. नाणेमाचीच्या बेस विलेजला पोहोचलो, जे की या गावाचं नाव पण नाणेमाचीच आहे. तर या नाणेमाचीला पोहोचल्यावर एक वाकी गाव लागतं तुम्हाला, आणि तिथून आपला जो घाट लागतो ते 2 ते 3 किलोमीटर घाट चढून आल्यावर तुम्हाला नाणेमाची गाव बघायला मिळेल. आणि या गावाच्या इथे पाठीमागे हे हनुमानाचं मंदिर आहे इथे, आणि इथेच आपण गाड्या वगैरे पार्किंग केल्यात भरपूर. आज वाटलं होतं गर्दी कमी असेल, पण गर्दी भरपूर आहे तशी. ट्रेक तसा 20 ते 25 मिनिटाचा आहे, परंतु हा ट्रेक करताना खूप मजा येते. आम्ही सोबत कॅम्पिंगचं सामान सुद्धा घेऊन निघालो होतो. सगळंच घेऊन आले. रस्ता तसा फ्लॅट असल्यामुळे धमचाक होणार नाही. जंगलातून पाऊल वाटेने 25 मिनिटात आपण नाणेमाचीला जाऊन पोहोचतो. म्हणजे नाणेमाची गावापासून हार्डली हा ट्रेक एक 30 ते 35 मिनिटाचा हा ट्रेक आहे, आणि पाऊल वाट सुद्धा व्यवस्थित आहे इथे. म्हणजे आपण जाऊ शकतो आतापर्यंत तरी. मस्त जंगल आहे ट्रेक करायला, एकदम अशी दाट झाडी आहेत, आणि या झाडांमधनं हा छोटीशी पाऊल वाट आहे इथे. हा एक असा मोठा दगड आहे, आणि या दगडामध्ये हे सगळे पानं आलेले आहेत, हे झाड आलेले आहेत उघडून याच्यामध्ये. इतकं भारी वाटतंय ना हे बघायला. आता दुपारचे 2 वाजलेत, अजून आपल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण वॉटरफॉल जवळ जाऊन पोहोचूयात. मंडळी, नाणेमाचीला जाताना या जंगलामध्ये भरपूर अशा वनस्पती आहेत, तर वनस्पतीला कुठलाही हात लावू नका. कुठला पाला कसा आहे माहिती नाही. आता मी एक पाला घेतला असा चोळला आणि वास घेतला फक्त, तर इथे ना पूर्ण असं गरम झालं माझं नाक, आणि असं खाजवल्यासारखं होतं. त्याच्यामुळे वनस्पती कुठल्या काय सांगता येत नाही. आपण आता जवळजवळ पोहोचलोय नाणेमाचीच्या. पूर्ण असा मोठा मोठा आवाज येतोय. येतोय ना? हो. एक्साइटेड? यस. चला, फुल एक्साइटेड आहे आम्ही जाम. एवढा मोठा आवाज येतोय, आणि पांढरा शुभ्र खळखळणारा हा धबधबा पुढून वाहतोय, आपल्या समोर दिसतोय एकदम. वॉटरफॉलच्या जवळ आपण येऊन पोहोचलोय. पाठीमागे बघा, असा रौद्र असा अवस्थेमध्ये हा वॉटरफॉल पोहोचवते वरून 2 टप्प्यामध्ये, आणि असा मुसळधार पाऊस या सह्याद्रीमध्ये. मुसळधार पाऊस आहे असा, मुसळधार पूर्ण. आपल्या डाव्या बाजूला हा रस्ता दिसतोय, आपल्या जंगलातला नेऊन सोडतोय नाणेमाची जवळ, आणि बाजूला बघतोय राईट साईडला पूर्ण दरी आहे खाली, आणि वॉटरफॉल, आणि तो जो दुसरा टप्पा इथूनच खाली मोठा कोसळतोय खाली. सावकाश आणि सांभाळून आपल्याला वॉटरफॉल पर्यंत पोहोचायचंय. हा वॉटरफॉल पाहता क्षणी मन अगदी शांत होऊन जात. हा वॉटरफॉल 2 टप्प्यामधून खाली पडतो. पहिला टप्पा म्हणजे ढगातून खाली कोसळतो की काय असं वाटतं, तर दुसरा टप्पा खूप थ्रिल आहे. त्याच्या बाजूने पूर्ण खोल दरी आहे. इथे खरंच खूप सांभाळून. आपण इमॅजिन सुद्धा केलं नाही एवढा सुंदर हा वॉटरफॉल आहे. जबरदस्त वरला पडतोय, आणि पाण्याला प्रेशर बघू शकता इथे तुम्ही.
हे वाहतं पाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये जाऊन पडतंय, म्हणजे पहिला टप्पा वरनं आणि दुसरा टप्पा इथून खाली. हो, कसा वाटला एक्सपिरियन्स तुम्हाला? माझ्या बकेट लिस्ट मधला नानेमाची. इथं यावं, मस्त या मान्सूनमध्ये कुकिंग करावं, गरम गरम चहा बनवून या ढगातून कोसळणाऱ्या वॉटरफॉलकडे पाहतच मस्त चहाचा आनंद घ्यावा. मग काय, स्वर्ग सुखच. मस्त नानेमाची वॉटरफॉलला चहाचा आनंद घेताना कसा झालाय चहा? मी बनवलाय का? तुम्ही पण चहा प्यायला धन्यवाद. या सह्याद्रीमध्ये यावं आणि मस्त असं कुकिंग करावं आणि असं भरपूर सारं काहीतरी खावं, इतकी मजा येते ना. आता आपण इथे कॉर्न ठेवलंय बनवायला, म्हणजे आपल्या इथे कॉर्न बॉईल होते, मॅगी आणि चहा वगैरे मस्त बनवला होता खायला. नवीन रेसिपी बनली आहे पूर्ण. स्वीट कॉर्न बनवले सरांनी, त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकलाय, टोमॅटो कांदा टाकलाय, पण टेस्ट जी झाली ना खूप जबरदस्त मस्त झाली. वा, कुठून चढता येणार? थांब, मी जातो वर. हो, इथे इथे येणार, इथे इथून इथे ये वरती. चल आते. मित्रांनो, आतापर्यंत शांत वाहणारा हा वॉटरफॉल, इतक्यातच त्याचं रौद्र रूप आम्ही पाहिलं. तो जो पहिल्या टप्प्यात वॉटरफॉल खाली येतो, त्याच्या जवळ जाणं म्हणजे मनात धडकीच भरवणारा क्षण. बघा हा तोच क्षण. नाने माचीचा जर तुम्हाला रौद्र रूप बघायचंय, दाखवतो. आणि पूर्ण हा वॉटरफॉल तोंडावर येतोय आपल्या हवेने. थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे हो. आणि माचीचा हा रोज रूप तुम्हाला बघायला मिळेल आपल्या हवेने.
कधी तुम्ही बघितलं नसेल. रस्ता आहे का पण इकडे दिसतोय दिसतोय रस्ता ये निघालोय आता परतीच्या प्रवासाला आणि आज नाणेमाचीचा वॉटरफॉल होता. खूप जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता. तुम्हाला कसं वाटलं? तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे? सगळे आम्ही फर्स्ट टाइम आले नाणेमाचीला पण सॅटिस्फाईड झालो. पूर्ण वॉटरफॉल कॅम्पिंग एकदम असं ज्या विचार केला होता त्याच्यापेक्षा खूप सुंदर असा प्लॅन झाला आमचा. सो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नाणेमाची वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.